खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण करतोय दिवाळी स्पेशल, लाडू बनवतोय। हलवाई सारखी मिठाई आपल्याला घरीच कशी बनवता येईल ते आपण बघणार आहोत, कारण मोतीचूर बुंदीचे लाडू तर सर्वांनाच आवडतात, पण बाहेरचं खाणं फारसं सेफ नसल्यामुळे आपण हे आज घरीच बनवूया। तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा मोतीचूर बुंदीचा लाडू बनलेला आहे, बुंदी न पाडता अगदी घरच्या घरी आणि खूप कमी वेळामध्ये। चला तर मग बघूया ह्याची रेसिपी काय आहे। बुंदी न पाडता घरच्या घरी आपल्याला मोतीचूर लाडू कसे बनवता येतील ते आपण बघूया। तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी आपण साखर घेतलेली आहे, तर हे प्रमाण समान असायला हवं। चण्याची डाळ जी आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि एक 4 ते 5 तास आपण ह्याला भिजत ठेवायचा आहे। इथे चणा डाळ जी आहे ती मी एक 4 ते 5 तास भिजत घातलेली आहे आणि ही छान अशी फुलून आलेली आहे। तुम्ही रात्रभर जरी भिजत घातली तरी काहीच हरकत नाही। तर हे पाणी आपण काढून टाकू आणि स्वच्छ एका पाण्याने आपण धुवून घेऊ। चणा डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ह्यातलं पाणी आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्येही चणा डाळ आपण काढून घेऊया। आपण दोन भागामध्ये हे वाटून घेणार आहोत, तर जाडसर अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ जी आहे ती आपण जाडसर वाटून घेऊया। इथे पाण्याचा बिलकुलही वापर न करता ही डाळ आपण जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। एखाद दोन कण ह्याच्यामध्ये राहत असतील तर तेवढं राहिलं तरी हरकत नाही, पण आपल्याला खूप अशी पेस्ट करायची नाही आहे आणि पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे। डाळ जर व्यवस्थित भिजलेली असेल तर पाण्याचा वापर करावा लागणार नाही, पण डाळ जर व्यवस्थित भिजलेली नसेल तर थोडीशी कोरडी असेल तर तुम्हाला 1-2 चमचे पाण्याचा वापर करावा लागेल। तर इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि डाळ अशीच दळून घेतलेली आहे, तर अशीच दुसरी डाळ देखील मी दळून घेते। इथे सर्व डाळ मी दळून घेतलेली आहे, जाडसर असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला। व्यवस्थित आपण ही डाळ दळून घेतलेली आहे। आता आपण ह्याचे पकोडे काढूया। तर पकोडे तळण्यासाठी मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे, तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। साजूक तुपामुळे काय होतं, एक तर टेस्ट खूप छान येते, पकोड्याचा आपण रवा करणार आहोत तो एकदम सॉफ्ट बनतो आणि ते खरोखरच मोतीचूर लाडूसारखंच लागतं, त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केला आहे। एव्हा ना तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता। फ्लेम जी आहे ती मी आता लो केलेली आहे। आता आपण पकोडे काढून घेऊया। तूप आपल्याला खूप असं गरम करायचं नाही आहे। आता पकोडे टाकताना हे थोडंच असं प्रेस करायचं, एकदम मंद आचेवर आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत। हे जे पकोडे आहेत ते खूप असे ब्राऊन वगैरे असं काही करायचं नाहीये, अगदी हलकेसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अगदी आतपर्यंत शिजतील असेच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आता तुम्ही इथे बघू शकता ह्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, तर हे पकोडे आपण काढून घेऊया एका डिशमध्ये। खूप आपल्याला क्रिस्पी करायचं नाही आहे ह्याला, अगदी हे लगेच शिजतात, जास्त काही वेळ लागत नाही। इथे सर्व पकोडे आपण छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। आता तुम्हाला मी दाखवते हा जो पकोडा आहे तो व्यवस्थित असा आतपर्यंत शिजला गेला पाहिजे, म्हणून मंद आचीवर करायचं आणि जास्त काही आपल्याला खूप असे ब्राऊन करायचे नाही आहेत त्याला। तर हे एक बॅच तळाला 3 ते 4 मिनिटं लागतात, झटपट होतात। आता आपण काय करूया, ह्याचा आपण रवा पाडून घेऊया। इथे मी घेतलंय मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये हे पकोडे जे आहेत ते आपण तोडून घालूया आणि ह्याचा रवा पाडून घेऊ। आणि हे दळताना थोडंसं जाडसर असंच दळायचं आहे। इथे आपण पकोडे जे आहेत ते छान असे रवाळ वाटून घेतलेले आहेत, अगदी रवाळ असं वाटायला पाहिजे, बुंदी टाईप, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, खूप बारीक नाही करायचं। तर एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आणि असंच सर्व पकोडे आपण बारीक करून घेऊया। इथे आपण सर्व रवा तयार करून घेतलेला आहे। आता आपण पाक करायला सुरुवात करूया।
इथे मी पॅन प्रीहीट करा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत खरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत मी थोड्याशा। तर ह्या आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता। आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण बनवूया साखरेचा पाक। तर त्यासाठी आपण घेतले एक वाटी साखर। तर एक वाटी साखरेला आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालते। आता ह्याचा आपण एक तारी पाक बनवून घेऊया। आता इथे साखरेला उकळी आलेली आहे आणि पाक जो आहे तो आपला चिकट झालेला आहे पण अजून एक तारी पाक झालेला नाहीये। तर इथे आपण 2 मिनिटं हा पाक शिजवून घेतलेला आहे। आपला पाक तयार झालेला आहे, चिकट झालेला आहे। गॅस आपण बंद करूया आणि ह्यामध्ये घालूया फूड कलर। हे ऑप्शनल आहे फूड कलर। जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी काही हरकत नाही, किंवा केशरची पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता ह्यामध्ये। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा जो आपला रवा आहे तो घालून घेऊया। ही आहे वेलची पूड, खरबुजाच्या बिया त्यासुद्धा आपण घालून घेऊया आणि हे आता छान असं एकत्र करू। व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी घालते तूप थोडंसं, अगदी थोडंसं। गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे, एकदम मंद गॅस आहे। थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया। 1-2 मिनिटं आपण हे छान असं शिजवून घेतलेलं आहे। गॅस मी बंद करते, आपण ह्याला थोडंसं थंड करूया। आता हे थोडंसं आपण थंड करून घेतलं म्हणजे जिथपर्यंत आपल्या हाताला सोसवेल इथपर्यंत आपण ह्याला थंड करून घ्यायचं। आणि आता आपण लाडू वाळून घेऊया। खूप छान ह्याचा सुगंध पण येतोय आणि खूप जास्त असं जोर लावून हा लाडू वाळायचा नाहीये, अगदी अलगदच हा लाडू वाळायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा हा आपला लाडू बनलेला आहे। अगदी मोतीचूर बुंदीसारखा बनलेला आहे। अगदी हलवाई जसा बनवतो तसाच हा मोतीचूर बुंदीचा लाडू बनलेला आहे। आता आपण एक दुसरा बनवूया। लाडू ही पटापट वळतो खूप। इथे आपले 2 लाडू बनवून झालेले आहेत। आता आपण असेच सर्व लाडू बनवून घेऊया। इथे आपण सर्व लाडू करून घेतलेले आहेत। तर एक वाटी चना डाळीमध्ये माझे 18 लाडू बसलेले आहेत। तर ह्या दिवाळीला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा। आपल्याला ह्या दिवाळीला बाहेरून लाडू आणायची नाही आहेत, घरीच बनवायचं आहे। कारण ह्यावेळची दिवाळी वेगळी आहे आणि घरचंच आपल्याला खायचं आहे। तर मग झटपट हे लाडू तुम्ही हलवाईसारखे बनवू शकता। तुम्ही ते क्लोजली बघू शकता आणि मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। आता एकदम सॉफ्ट आहे हा लाडू। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।